तर हेच सगळं मी तुम्हाला घर बसल्या देखील सांगू शकत होतो, पण म्हटलं की थिओरिटिकल सांगण्यापेक्षा प्रॅक्टिकॅलिटी दाखवूयात. हे यूट्यूब फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये. तर खूपच दिवसांनंतर माझ्या हातात हे आपलं ब्लॉगिंगचं शस्त्र आलेलं आहे, तर म्हटलं की चला एक ब्लॉगच बनवून टाकूयात. तसं तर घरीच पडलेलं होतं, आज मी उचललं आहे. एनिवेज, तर आता टाईम झाला आहे 4:45 आणि मी निघालो लायन्स पॉईंटला. तर लायन्स पॉईंटला चाललं यात नवल काय, तर नवल हे की मी चाललो आहे आपली धन्नो घेऊन. तर तुम्हाला लय वेळा सांगितलं मी सजेस्ट करा नाव, पण तुम्ही काय सजेस्ट केलं नाही म्हणून मी माझं ठरवून टाकले. आणि खूप ऊन आहे यार, इथंच दमलो मी, काय व्हायचं माझ्या घाटामध्ये. तसं तर लायन्स पॉईंटचा जो घाट आहे तो मी दोनदा केला आहे नॉनस्टॉप, ते पण आता तेव्हा मी एक्सरसाइजिंग वगैरे सायकलिंग वगैरे रुटीनमध्ये होतं, आता काहीच नाही. सो बघू, आजचा एक्सपिरियन्स थोडा वेगळा असणार कारण चांगल्याच गॅपनंतर चाललो आहे मी आणि डायरेक्ट लायन्स पॉईंटच निवडले. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट पायथ्याशी भेटतो ॲक्शन कॅम्पमध्ये. बाय. फायनली आता इकडनं घाट सेक्शन चालू. तर चला आता मी भेटतो तुम्हाला ह्या वाल्या कॅमेरामध्ये. पहिलेच स्पीड ब्रेकर लावून ठेवलेत राव. एक टर्न फार झालेला आहे. हा जो पॅच आहे ना, हा लय बेटर पॅच आहे कारण कंटिन्युअस चढ आहे, त्यामुळे वाट लागते आखी. हो, स्लो शिफ्ट केले, आता बघूयात. टीप रोड असेल ना आणि ट्रॅफिक नसेल तर हे मेथड तुम्ही वापरू शकता. मी डायरेक्ट असं जायचं झिगझॅग पॅटर्नमध्ये जायचं. हू, कम ऑन. दुसरा टर्न पार होते हुए आमच्या गावात. हा जो टर्न आहे ना, त्याला लय स्टीप आहे. फोर व्हीलर टू व्हीलर सगळे फर्स्ट गिअर लावूनच चढायला लागतात. तर देखते काय होते. हो गया तिसरा फायनली. तसं तर मी ब्रेक वगैरे नाही प्रिफर करत कारण एकदा तुमचा रिदम तुटला ना की तुम्ही एकदम लो होऊन जाता, पण फुटेज वगैरे चेक करण्यासाठी आज थांबलो आहे. 3 टर्न पार झालेत, अजून बाकीचं करायचं आहे. चलो
ऑलमोस्ट देर. हा समोरचा एक टर्न पार केला ना की आपण वरती असणार आहोत. कम ऑन. फायनली फायनली रीच द टॉप. माझी हालत बघा काय झाली, घामाघूम झालो आहे पूर्णपणे. पण एक वेगळाच आनंद आहे. आता कुठेतरी एक मस्त जागा शोधतो, बसतो आणि तुमच्यासंग गप्पा मारतो. काही गोष्टी शेअर करायच्यात त्या पण आपण बोलू. एका ब्रेकमध्ये पार केलं आहे, तसं तो ब्रेक पण नसता घेतला मी. बट फुटेज ठीक येत होतं का नाही ते चेक करायचं होतं, सो त्याच्यासाठी. आणि आज ट्रॅफिक खूप आहे, तर चला एक मस्त जागा शोधतो आणि तिथं बसून मग आपण गप्पा मारू. फायनली आलो आहे आणि हे आहे एअरफोर्स. इकडनं मस्त सनचा ग्लो येतोय चेहऱ्यावरती. आपली सायकल इकडे आहे आणि इकडनं खाली एक नंबर व्ह्यू आहे, मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे हा पूर्ण धबधबाच काइंड ऑफ आहे. इकडनं सगळं जे पाणी येते वाहतं या ब्रिज खालनं, इकडनं खालनं वाहतं. तर पावसाळ्यामध्ये हा एक व्ह्यू खूप छान असतो. पण इथनं थोडं रिस्की आहे, खाली पण जाऊ शकतो त्या साईडला, बट ते थोडं रिस्की आहे, सो आय एम नॉट टेकिंग दॅट रिस्क. फायनली खूप दिवसांपासून चाललं होतं माझं की हावाला ब्लॉग करायचा, हावाला ब्लॉग करायचा. मी विचार करत होतो की चढणीवरती मी कसं काय रेकॉर्ड करणार, कारण एकदा सायकल चालवताना तुम्ही थांबलात ना चढणीवरनं, तर मग तुमचा अख्खा जो मूड असतो किंवा बॉडी जी गरम झालेली असते ती परत थंडी होते आणि मग तिथून परत अवघड होतं. त्यामुळं मी विचार करत होतो की कोणाला तरी घेऊन जाईन, पण फायनली मी आज म्हटलं की नाही, कोणाच्या भरोशावर नाही बसायचं, आज स्वतः निघायचं आहे. जसं होईल तसं तुमच्यासमोर प्रेझेंट करायचं आहे. तर केलं आहे मी, तुम्हाला कसं वाटतं कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आता सगळ्यात पहिले तर मला थोडीशी एनर्जी घेऊयात. म्हणजे जेव्हा पण तुम्ही सायकलिंग करत असाल किंवा रनिंग वगैरे एक्सरसाइज वगैरे जर तुम्ही करताय, तर हे इलेक्ट्रॉल नावाचं एक पाऊच भेटतं मेडिकलमध्ये कोणत्याही, 20 rupees ईच आहे. तर हे प्रिफर करा, हे कॅरी करा, कारण ह्यानी इन्स्टंट तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड होते. तर आता मी तेच करतो आहे. नो कचरा करणे का, कचरा जायगा बॅग मे अपने. तर आजच्या ब्लॉगचं जे टायटल आहे डर के आगे जीते, तर त्याच्या मागची सुद्धा एक स्टोरी आहे. तर ती स्टोरी मी तुमच्यासंग शेअर करतो. म्हणजे जेव्हा मी ही सायकल विकत घेतली, त्यानंतर मी निश्चय केला की आपल्याला लायन्स पॉईंटचं टार्गेट कम्प्लीट करायचं आहे. आणि आम्ही निघालो, मी आणि ओमकर होतो. आणि मला वाटलं की मी इझिली कम्प्लीट करेल, म्हणजे इझिली म्हणजे थोडंफार जाईल डिफिकल्ट, बट मी करेल कम्प्लीट. पण आज जो आपण पहिला ब्रेक घेतला ना, त्याच्याही आधी मी थांबलो. म्हणजे तिथे माझी छाती भरली, मला कफचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे ट्रेक वगैरे करताना पण माझी छाती लगेच भरती. सो ते झालं, परत श्वास जो आहे तो कोंडू लागला आणि तिथंच मी गिव्हअप केलं. मी तिथनं परत रिटर्न ओमकारला म्हटलं की ओमकार मला नाही जमणार आहे, तू करायचं तर तू कम्प्लीट कर. मग तिकडनं आम्ही परत रिटर्न आलो. पण त्याच दिवशी मी निश्चय केला की एक ना एक दिवशी मी हे टार्गेट कम्प्लीट करणार, एका दमामध्ये स्टार्ट टू एंड लायन्स पॉईंट कम्प्लीट करणार, म्हणजे करणार. आणि सलग मी 2 दिवस लायन्स पॉईंट एका दमामध्ये केलं. त्याचे मी इन्स्टा स्टोरीजसुद्धा पोस्ट केलं. जर तुम्ही इन्स्टावरती फॉलो नसेल करत, तर मी इकडे आय डी देईल, माझा इकडे कुठेतरी आय डी देईल, तिथे जाऊन चेक करा, हायलाईट्समध्ये आहे, नक्की चेक करा. आणि तो जो आनंद होता ना, तो खूपच जास्त, म्हणजे काय बोलतात त्याला, खूप जास्त होता, तो जास्त प्रमाणामध्ये होता. म्हणजे जर मी पहिल्या अटेम्प्टमध्ये जर तो पार केला असतं ना, तेव्हा देखील मला जो आनंद नसता झाला ना, तो आनंद मला तेव्हा झाला. तर मला हेच सांगायचं आहे की अपयश हे येतच, पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं म्हणून चालायचं आणि आपलं 100% देत राहायचं. त्यानंतर मी खूप सायकलिंग केली, मी रुटीन फॉलो केला, थोडा माझा स्टॅमिना वाढवला आणि त्यानंतर मी ट्राय केलं. जेव्हा तुम्ही फुल प्रूफ प्लॅननी येता ना, तेव्हा तुम्हाला माघारी नेणारं कोणच नसतं, हे लक्षात ठेवा. तर हेच मला तुमच्यासंग शेअर करायचं होतं. तर म्हटलं एक व्लॉग बनवूयात मस्त आणि बसून तुमच्यासंग गप्पा मारूयात आणि स्टोरी शेअर करूयात. तर ही स्टोरी आय गेस तुम्हाला मोटिवेट करेलच. म्हणजे जे काही काम असो, सायकलिंग असो, एक्सरसाइजिंग असो, वर्कआउट असो, तुमचं काहीही काम असो, त्यामध्ये आपल्याला आपलं 100% देत राहायचं आहे. आपल्याला यश मिळेल ही अपेक्षाच करायची नाही. कारण जेव्हा मी कम्प्लीट केलं ना हे टार्गेट, तेव्हा मी बिलकुल घरून विचार नव्हतं करून आलो की मी आज कम्प्लीट करेन. मी फक्त एवढाच विचार केला होता की आज आपल्याला आधीपेक्षा थोडं वरती जायचं आहे. पण बाय गॉड्स ग्रेस अँड माय हार्डवर्क मी ते कम्प्लीट केलं आणि आज परत मी तुमच्यासमोर तुमच्यासाठी परत एकदा कम्प्लीट केलं.
तर ही जी स्टोरी आहे ही मी तुम्हाला घर बसल्या देखील सांगू शकत होतो, पण मी म्हटलं की थिओरिटिकल नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज लोकांच्या डोक्यात पटकन घुसतं, सो म्हटलं की प्रॅक्टिकल करूनच दाखवूयात आपण. कारण काय काय असतात महारथी तुम्हाला तर माहिती आहे कमेंट सेक्शनमध्ये, अरे घर बसल्या बसल्या काही थापा नको मारूस, सो म्हटलं की आपण करूनच दाखवूयात, मग कोण काय बोलूच नाही शकत ना. तर एनिवेज तुम्हाला सायकलिंगबद्दल थोडंफार सांगतो. जर सायकलमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट असते जी आपली टेल लाईट असते ना, म्हणजेच भलेही तुमच्या सायकलला फ्रंट लाईट नसली तरी चालेल, पण टेल लाईट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण जो मागचा येतो ना तो कधी ठोकू शकतो, सो इंडिकेट करण्यासाठी टेल लाईट ही असावीच. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे खोपडीवरचं खोपडी सलामत तर पकडी पाचात असं काहीतरी म्हणतात ते आहे गोष्ट. आणि हो, वॉटर बॉटल नेहमी कॅरी करा, कधी पाण्याची गरज लागते ना कळून येत नाही. आणि कधी पण जर तुम्ही अफील करत असाल तर खालीच, म्हणजे आपण काय विचार करतो की आपल्यात जेवढा दम आहे तेवढा आपण नॉर्मल गिअर्समध्ये नेऊ आणि मग नंतर डाऊन करूयात, तर तसं करायचं नाही. आधीच शिफ्ट डाऊन करायचं आणि मग चालू करायचं, त्याने आपला जो श्वास घेण्याचा जो रिदम आहे तो पण स्टेबल राहतो आणि पाय पण आपले जास्त दुखत नाही. सो ते एक गोष्ट आहे. आणि नेक्स्ट थिंग, सायकलची हाईट, सीटची हाईट. सीटची हाईट कधी पण अशी ठेवायची की जेणेकरून तुमचा पाय जो आहे तो पूर्ण बेंड नाही होत, म्हणजे थोडाफार बेंड होतो. कारण जर पूर्ण बेंड झाला तर नीज आणि खालचा जो अँकल जॉईंट आहे त्याच्यावरती खूप जास्त प्रेशर येतं आणि लॉंग टर्ममध्ये ते आपल्याला इफेक्ट करतं. सो जर सेफ अँड साऊंड सायकलिंग करायचं असेल तर ह्या सगळ्या टिप्स आहेत. तुम्हाला यूट्यूबवरती खूप सारे टिप्स भेटतील, मी देखील अजून शिकतोच आहे, सो डोंट कोट मी ऑन दॅट. तर आय होप सो तुम्हाला हा शॉर्ट अँड सिम्पल स्टोरीवाला मोटिवेटिंग व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, कारण आपण ग्रो करतो आहे आणि व्लॉग्स येणार आहेत. आय नो दॅट इज माय फॉल्ट की मी रेग्युलर व्लॉग्स नाही अपलोड करत आहे, पण काय आणतो आहे ना ते धमाकेदार आणतो आहे, ह्याला तुम्ही अग्री करसाल. सो कमेंट करा, कमेंट करून मला सजेस्ट करा की अजून काही तुम्हाला बघायला आवडेल. तर भेटूयात अशाच एका नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून्ड. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. खूप दिवसांनंतर असं कॅमेरा संघ बोलतो आहे ना, तर म्हणजे तुमच्या संघ बोलतो आहे ना, तर असं वाटतं बोलतच राहावं, पण ब्लॉग वाढेल. सो बाय बाय, मी एंड करतो, भेटूयात आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत परत मी तेच बोलतो आहे. सो बाय बाय, स्टे मोटिवेटेड, स्टे इन्स्पायर्ड आणि लोकांना इन्स्पायर करा. बाय. तर काही महारथी असे येतील म्हणतील की तू लायन्स पॉईंट बोलला आणि तू लायन्स पॉईंटला आलाच नाही, तर त्या लोकांसाठी मुपे तमाचा. बाय.